नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरंतर संवाद प्रतिवादच्या माध्यमातून गेले 6 वर्ष आम्ही आपल्याला भेटतोय. कोल्हापुरातील अनेक ज्वलंत विषयांवरती, अनेक प्रॉब्लेम्सवरती, अनेक तत्कालीन करंट इश्यूजवरती आपण बोलत असतो. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती अनेक कलाकार, अनेक तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि अनेक वैद्यकीय क्षेत्रातील मातब्बर डॉक्टर आलेले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला आमच्या प्रेक्षकांकडून सातत्यानं सांगितलं जातं की करंट इश्यूजवरती तुम्ही बोलता त्याच पद्धतीनं मेडिकल अवेअरनेसबद्दल पण बोललं गेलं पाहिजे. कारण गेल्या काही वर्षामध्ये वैद्यकीय जनजागृती हा सुद्धा एक करंट इश्यू म्हणून आता पुढे आलेला आहे. सगळेच जण आपल्या आरोग्याबद्दल अधिकाधिक जागरूक होत चाललेले आहेत आणि दुर्दैवानं गेल्या काही वर्षामध्ये आपल्याकडं हृदयरोग हा फार झपाट्यानं वाढत चाललेला आहे. म्हणजे पूर्वी 40 नंतर जर हृदयरोगाची किंवा मधुमेहाची भीती असायची तर आता वयाच्या 20-21 वर्षीसुद्धा अनेक युवक युवतींना हृदयरोग होतोय, हार्टअटॅक येतोय आणि दिवसेंदिवस हार्टअटॅकचं प्रमाण वाढतंय. हे अत्यंत गंभीर आहे, चिंताजनक आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आज पुन्हा एकदा आपण हृदयरोगाविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि सुदैवानं आज कोल्हापुरामध्ये आपलं जे CPR हॉस्पिटल आहे, गरिबांच्या दृष्टीनं तो थोरला दवाखाना आहे, या CPRचा हृदयरोग विभाग सुद्धा अद्ययावत आहे. त्यामुळं CPRचा हृदयरोग विभाग, तिथं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या सुविधा आणि एकूणच हृदयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी, लोकशिक्षणासाठी आज पुन्हा एकदा आम्ही CPRमधील हृदयरोग विभागाचे डॉक्टर अक्षय बाफना, जे कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांना बोलवलेलं आहे. डॉक्टर अक्षय बाफना यापूर्वी सुद्धा आमच्या स्टुडिओत येऊन गेले आहेत. आज मुद्दाम पुन्हा आम्ही त्यांना बोलवलं कारण त्यांच्याकडं माहितीचा, अनुभवाचा, ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की खरोखर हृदयरोग रोखायचा असेल, हृदयरोगाविषयी अवेअरनेस आणायचा असेल, जनजागृती करायची असेल, त्याची लक्षणं काय आहेत, उपचार कोणते होतात, CPRमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी स्वागत करतो डॉक्टर अक्षय बाफना सरांचं. नमस्कार. सर, यापूर्वी आपण आलेला आहात आमच्या स्टुडिओमध्ये. आपला एपिसोड बघितल्यानंतर अनेकांनी आम्हाला सांगितलं की बाफना सरांकडनं आम्हाला अजून माहिती हवी आहे, म्हणून आज तुम्हाला पुन्हा एकदा मुद्दाम बोलवलं. मला पहिल्यांदा हेच विचारायचं आहे की गेल्या काही वर्षामध्ये, सुरुवातीला म्हटलं त्यानुसार, हळूहळू हृदयरोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अगदी बरोबर. तुमच्या अनुभवानुसार, तुमच्या निरीक्षणानुसार, सध्या हृदयरोग म्हणून घेऊन जे तुमच्याकडे पेशंट येतात त्याच्यामधला साधारण ॲव्हरेज किती वयोगटाचे पेशंट आहेत आणि 10 वर्षापूर्वी हा कोणता वयोगट होता की ज्यांना हार्टअटॅकची भीती असायची? बिलकुल. हा प्रश्न एक म्हणजे जर विचार करायला गेला तर अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एक समजण्यासाठी पण काय इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळी म्हणजे एक 16-17 वर्ष अगोदर ज्यावेळी माझा मी अभ्यासक्रम चालू केला MBBS, तर 2003 गोष्ट आहे, त्यावेळी मी म्हणजे आम्ही बघायचो पेशंट जेव्हा MBBSला शिरलो आणि त्यावेळी बघायचो की पेशंट जे अटॅकचे यायचे किंवा हृदयरोगचे जे प्रमाण असायचं ते 60 वर्षाच्या वरचे असायचे युजुअल. पण ज्यावेळी माझं पूर्ण अभ्यासक्रम कवणला, म्हणजे MBBS संपला, MD संपला, मग त्याच्यानंतर DM केलं, मग परदेशात थोडंसं शिकून पण आलो मी, मग हे सगळं बघून परत मी जेव्हा इथं येऊन बघतोय तर हा जे आहे तो 30 वर्षाच्या आसपास खूपच वाढलेला आहे. अरे बाप. म्हणजे जे गोष्ट आपण 60 वर्षाच्या पुढं बघायचो आता ते 30 वर्षाच्या आसपास जास्त बघायला भेटलं. आणि जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं, जे आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे जे स्टॅटिस्टिक्स काढलं होतं मागच्या वेळी, तर स्टॅटिस्टिक्समध्ये बघितलं गेलं तर 60 वर्षाचे जे पेशंट आहेत त्याचे वरचे ते नुसतं 42% कॉन्ट्रीब्युट करत होते, की 40 वर्षाच्या आत ते ऑलमोस्ट 32% कॉन्ट्रीब्युट करत होते. म्हणजे 32% लोकांना 40 आतच हार्टअटॅकचा धोका उद्भवलेला आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कुठल्या टायमिंगवर त्यांचा हृदयाचा काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, पण 40 वर्षाच्या आजचे हृदय विकार भरपूर बघायला अलीकडं आम्हाला बघायला भेटायला लागले आहेत. आणि 27, 21, 24 वर्ष हे खूप कॉमन झालेलं आहे. दररोज आम्ही कुठल्याही प्रकारची एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी आम्ही जेव्हा करतो तर लिस्टमध्ये एक कोणी तर कोणी 30 वर्षाच्या आत आहे आणि एकदम खूप वाईट वाटतो केव्हा जेव्हा आपल्या वयापेक्षा कमी माणसाला आपण ट्रीट करत असतो, खास कर ज्याच्यामुळं आयुष्य निर्भर आहे त्यावर खूप वाईट वाटतं. मला सांगा सर, सगळ्यांना माहिती आहे की हार्टअटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तो वयोगट कमी होत चाललेला आहे, दुर्दैवी गोष्ट आहे आणि हार्टअटॅकबद्दल अवेअरनेस आलेला आहे. पण अशा वेळेला सर्वसामान्य माणसाला हार्टअटॅक येण्याची लक्षणं काय, म्हणजे आम्हाला माहिती आहे तो म्हणजे घाम येणं आणि छातीत दुखणं किंवा काही वेळेला डाव्या बाजूला हातात पण दुखतं, याच्या पलीकडे काही लक्षणं असतात का? जे आपण डिस्क्राईब केलेलं आहे म्हणजे छातीत दुखणं किंवा घाम सुटणं किंवा डाव्या हाताला वेदना येणे,
ते नुसतं 50 ते 60% लोकांमध्ये, टक्के लोकांमध्येच असं दिसून येतं हृदयजन्य, म्हणजे 100 लोकांना जर हृदयाचा अटॅक आला तर हे नुसतं 50 ते 60 लोकांमध्ये छाती दुखण्याचे लक्षण किंवा घाम सुटण्याचे लक्षण दिसणार. त्यापैकी 20% लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं आपले दोन्ही बाजूचे जबडे आणि किंवा हे नेकचं जे नॅप म्हणतो, म्हणजे मानेचा भाग, बिलकुल मानेचा भाग, यामध्ये हे वेदना घेऊन येत असतात. खूपदा हे लोक डेंटिस्टकडं, म्हणजे दातांच्या डॉक्टरांकडं ते जातात आणि तिथं काही अनाल्जेसिक म्हणजे पेन किलर गोळ्या घेऊन ते येतात आणि ते कमी होत नाही आणि ज्यावेळी ते परत वाढायला लागतो आणि मग छातीची पट्टी जेव्हा काढली जाते तर त्यामध्ये फ्रँक अटॅकचे चेंजेस दिसायला भेटतात. अरे बापरे. राहिलेले 30% लोकांमध्ये 10% लोकांमध्ये एकाएकी अटॅक एवढं सिव्हिअर येणार की आपल्याला ते टाइम पण देणार नाही. आणि सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या समोर आहे आपले पूर्व प्रेसिडेंट डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. त्यांनी जे कॉन्व्होकेशन मध्ये लेक्चर देता देता त्यांना एकाएकी हृदयाचा विकार बसला. पण हा एकाएकीचा विकार बसणं म्हणजे हे एकाएकी नसतो. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं की आपल्याकडे असं म्हणतात की आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, बिलकुल आपल्याला ते जाणीव करून देत असतं की इथं काहीतरी बिघाड झालाय, प्रॉब्लेम झालाय. आपण त्या शरीराच्या हाका ऐकत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. बिलकुल सर, एकाएकी हार्ट अटॅक येणं शक्य नाही. बिलकुल सर, बिलकुल. तर हाच मुद्दा मला जास्त फोकस करायचा आहे की आपल्याला कुठल्याही क्षणी आपल्याला असं वाटत असेल की जिने चढताना किंवा धावपळ करताना किंवा आपण रुटीन जे कामं करायला लागलोय त्याच्यामध्ये आपल्याला काहीतर प्रमाणे वेगळा अनुभव यायला लागलाय छातीच्या संदर्भात, जसं की दम वाढायला लागलोय किंवा छाती भरून या लागली आहे, थकवा या लागलाय, जे म्हणजे आपण रुटीन काम अगोदर करायचं ते सत्ता करताना आपल्याला असं वाटायला लागलं. तर असल्या प्रकारच्या पेशंट्सना, खास कर जे लोक 40 वर्षाच्या वरती असेल, तर माझं एक सिम्पलचा एक सगळ्यांना एक मेसेज आहे की ज्या दिवशी आपला वाढदिवस असतो त्या दिवशी आपण हे 2-3 तपासणी हृदयावरच्या करून घेणं गरजेचं आहे. ECG, TMT आणि इको सर. आणि इको, राईट. पण ECG, TMT आणि इको या 3 टेस्ट केल्यानंतर त्याच्यातून परफेक्ट अनालिसिस येऊ शकतं. बिलकुल सर. ऍटलिस्ट नॉट परफेक्ट, नॉट टू द 100%, पण जे सायन्स म्हणतो ऍटलिस्ट 70-80% आम्ही रुल आउट करू शकतो. अच्छा. की म्हणजे बेसिकली काय की ही तपासणी केल्यानंतर 70% लोकांमध्ये ऍटलिस्ट आम्हाला माहिती पडून जाणार की आम्ही अँटिसिपेट करणार की या माणसाला ब्लॉकेज किंवा अटॅक फ्युचरमध्ये किंवा हार्ट फेलियर होण्याची किंवा झडपेचा आजार हे सगळे होण्याची शक्यता असण्याची शक्यता आहे जर पॉझिटिव्हिटी टेस्टमध्ये आली तर. म्हणून सिम्पल मेसेज एक आहे की 40 वर्षाच्या नंतर सगळ्यांनी आपले हे बेसिक टेस्टिंग आहे सर, आपण हे करून घ्यावे कारण हा टाइम बाउंड खूप कमी झाला आहे. जर सर नॉर्मल निघाला ते टेस्टिंग तर संध्याकाळी जाऊन साजरा करावे आणि जर तो नॉर्मल नाही निघाला तर पुढच्या वर्षीचा नक्कीच विचार करणं हे खूप गरजेचं आहे. वाढदिवसाची खरी गिफ्ट काय असेल तर नॉर्मल रिपोर्ट येणं. बिलकुल. तुम्ही आता बोलताना 1-2-3 शब्द वापरलेत, त्यामध्ये झडपांचा एक विषय काढलात, हार्ट फेल म्हटलात आणि हार्ट अटॅक म्हटलात. मुळात हार्ट अटॅक आणि हार्ट फेल वेगवेगळा आहे. बिलकुल सर. हार्ट अटॅक आणि हार्ट फेल हा वेगवेगळे आहेत. बर. हार्ट अटॅक म्हणजे काय की हृदयाला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनींमध्ये काही कारणामध्ये ब्लॉकेज एकाएकी निर्माण झाली की हळूहळू वाढून त्या हृदयाला तेवढं रक्तपुरवठा ते करू शकत नाही आणि ज्यावेळी ते 95 ते 100% पर्यंत रक्तवाहिनी ब्लॉक होऊन जातं तर माणसाला एकाएकी मोठा अटॅक बसतो. अच्छा. आणि हृदय फेल, हार्ट फेल म्हणजे काय की नॉर्मली एक हृदयाचं पंपिंग फंक्शन जे असतो तो हृदयाचं पंपिंग फंक्शन एक माणसाचं नॉर्मली 60 ते 65% पर्यंत असतो. तुमच्यात माझ्यात जर नॉर्मल आहे तर तो 60-65% पर्यंत एक नॉर्मल पंपिंग फंक्शन असतो. जर हा पंपिंग फंक्शन काही कारणामुळे हृदयाचा अटॅक असू दे, झडपेचा आजार असू दे, किंवा स्ट्रेस घेतल्यानंतर एक स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी असू शकतं, किंवा प्रेग्नन्सीच्या लास्ट स्टेजमध्ये केव्हा केव्हा हृदय फेल होण्याची शक्यता असते, म्हणजे पंपिंग फंक्शन जर हे 45-40% खाली जर गेला तर त्यावेळी आपण म्हणतो की हार्ट आता फेल व्हायला लागलाय. तर हार्ट फेलियर आणि हृदय अटॅक म्हणजे हृदय अटॅक हे दोन्ही वेगळे पॉईंट आहेत, पण नक्कीच हार्ट फेलियरचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे तो आहे हृदय अटॅक. अच्छा. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये जेव्हा रक्त पुरवठा कमी होतो तेव्हा ऑटोमॅटिकली त्याची पंपिंग करण्याची क्षमता कमी होते आणि हार्ट फेल होऊ शकतो. बिलकुल साहेब. जेव्हा हार्ट पंपिंग फंक्शन 60% आहे, जेव्हा त्याला नॉर्मल ब्लड सप्लाय भेटत असेल आणि त्याला रक्त पुरवठा जर कमी पडला तर तो पंपिंग फंक्शन एकदम कमी होणार.
पण तुम्ही आता बोलताना म्हणताय पंपिंगची क्षमता नॉर्मली 60 ते 65% असती, ती 90% 100% का नसते? ते आपलं नैसर्गिक का फिजिओलॉजिकल आहे. म्हणजे कसं, हे जे पंपिंग फंक्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं की जे एक डाव्या साईडचा खालचा कप्पा असतो त्याला लेफ्ट व्हेंट्रिकल असा शब्द म्हटलं जातो, त्या जेवढं ऍबिलिटी त्याच्याकडे रक्त घेऊन घेतोय तेवढं ते पंप करण्याची क्षमता असलेल्याला इजेक्शन फ्रॅक्शन किंवा पंपिंग फंक्शन म्हणतो. तर ज्याच्याकडे जर 100 ml ब्लड येत असेल तर त्याची ऍबिलिटी एक नॉर्मल माणसाची 60 ते 65% असते. दोनच पण म्हणजे विश्वामध्ये दोनच असे प्राणी आहेत ज्यांच्या पंपिंग फंक्शन ऑलमोस्ट 100% मॅच केला जातो. कोण ते? एक आहे एलिफंट आणि दुसरा व्हील. म्हणजे प्रचंड मोठे महाकाय असल्यामुळे निसर्गानं पण ती सगळी यंत्रणा तशी पर्सेंटेज वाईज परफेक्ट करून ठेवली. बिलकुल सर. आणि म्हणून सर हे दोन असं प्राणी आहे की ज्यांच्यामध्ये आम्हाला अभ्यासक्रमामध्ये शिकवलं गेलं होतं की हे प्राणी विल बी द लास्ट टू डाय बिकॉज ऑफ अटॅक. म्हणजे अटॅकच्यामुळे हे एक्सपायर होण्याची क्षमता कमी आहे. कारण एक नॉर्मल माणसाला पंपिंग फंक्शन 40% वरती पण असेल तर इट कॅन टॉलरेट वेल. म्हणजे तो चांगला चालू शकतो आणि शरीराला नियमितप्रमाणे ठेवू शकतो. आता बोलताना तुम्ही प्रेग्नन्सीमधला एक मुद्दा बोलला होता. गेल्या काही वर्षामध्ये प्रेग्नन्सीमध्ये महिलांचं ब्लड प्रेशर वाढतं, महिलांमध्ये मधुमेह वाढतो, शुगर लेवल वाढती, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हार्ट अटॅक येण्याची क्षमता शक्यता ही पण वाढलेली आहे असं मला डॉक्टरांकडनं कळालं होतं. खरं आहे आणि त्याची कारणं काय? बिलकुल. हृदयाचा अटॅक म्हणजे पेक्षा की हा मोर ऑफ लाईक अँड हार्ट फेलियरचा एक टॉपिक असतो सर. बर. म्हणजे हृदय, मी आत्ता सांगितलं की हृदय अटॅक म्हणजे रक्त पुरवठा कमी होऊन, आणि हृदय फेलियर म्हणजे भरपूर कारणामुळे हृदय फेल होऊ शकतो. बर. तर सगळ्यात ऑफकोर्स ब्लड प्रेशर, डायबिटीज, प्रेग्नन्सीमध्ये हे तर बघणं गरजेचं आहे. आणि खास कर जे लेडीज, म्हणजे जे लेडीज प्रेग्नंट होतात त्यांच्यामध्ये तिसऱ्या प्रेग्नन्सी जे ठेवतात त्यांच्यामध्ये हृदय वीक होण्याची शक्यता जास्त होती. त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की जे म्हणजे लास्ट ट्रायमेस्टर असतो, म्हणजे 28व्या आठवड्यानंतरचा जे काळ असतो त्या काळापासून आणि प्रेग्नन्सी डिलिव्हरी होऊन 6 महिनेपर्यंत प्रत्येक प्रेग्नंट फिमेल, खास कर जे लोक तिसऱ्या प्रेग्नन्सी ठेवून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या वरती ज्यांनी ठेवलेले आहेत, कन्सिव्ह केले आहेत, त्यांच्यामध्ये हृदयाचा एक प्रकारचा अँटीबॉडीज निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये. अँटीबॉडीज म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये काही फॉरेन गोष्टी गेली किंवा काही केलं तर प्रतिसाद करण्यासाठी एक अँटीबॉडीज काम करतात. तर तसंच आपल्या शरीरामध्येच एक अँटीबॉडीज असं निर्माण होतात त्या लोकांमध्ये, तर त्याच्यामुळे ते हृदयावर डायरेक्ट अटॅक करतात आणि त्यांच्यामध्ये हृदयाचं पंपिंग फंक्शन कमी होतो. उदाहरण मी आत्ता सांगितलं की कालच माझ्याकडे एक पेशंट आलता, तिचं बॅड ऑब्स्ट्रेटिक हिस्ट्री होती आणि म्हणजे 3 अबॉर्शन झाले होते आणि 4थी प्रेग्नन्सी तिची राहिली गेली सर. फॉर्च्युनेटली आणि तिच्यासाठी हे प्रिशियस बेबी होता, म्हणजे ही प्रेग्नन्सी तिच्यासाठी खूप महत्वाची होती. पण अनफॉर्च्युनेटली सर डिलिव्हरीच्या वेळी तिला एकाएकी हृदय फेल झाला. अरे बापरे. आणि हृदय फेल झाल्यामुळं तिला पंपिंग फंक्शन कमीमुळं त्या बॅक प्रेशरच्यामुळं फुफ्फुसात पाणी जमावं लागला. माय गॉड. फॉर्च्युनेटली टीम चांगले काम केली आणि पेशंट इज डुईंग वेल राईट नाऊ. पण हे लोकांना अवेअर होणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे की एक पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी म्हणजे प्रेग्नन्सीच्या जे लास्ट टाइमचे 6 महिने डिलिव्हरीच्या नंतर या काळामध्ये एक प्रकारचं हृदय फेल होण्याची शक्यता असू शकते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी डॉक्टरांकडून दाखवून त्यांच्याकडून सिमटम्स डिस्कस करणं, म्हणजे त्रास डिस्कस करणं, कारण आपल्या भारतामध्ये लेडीज खूपच म्हणजे अंगावर काढण्याचं हे आम्हाला लक्ष देत नाही सर. हे आम्ही दिसून येतो आमच्या ओपीडीजमध्ये वगैरे, ते दुर्लक्ष करतात किंवा ते म्हणतात नाही प्रेग्नन्सीचा पार्ट आहे म्हणून आम्ही दुर्लक्ष करायला पाहिजे. पण पायाला सूज अतिप्रमाण येणं, धाप जास्त वाढायला लागणं, खास कर लास्ट ट्रायमेस्टर मध्ये म्हणजे 28व्या आठवड्यानंतर, 7व्या महिन्यानंतर हे जर त्रास वाढायला लागलाय, धाप खूप वाढायला लागली आहे, झोपताना खास कर धाप जास्त वाढायला लागली, एकाएकी खोकला जास्त वाढायला लागलाय, तर निश्चित तुम्ही आपल्या गायनेकोलॉजिस्ट आणि डॉक्टर्सना दाखवून ह्याची त्रिविधता माहिती करून डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे. तर सर हेच आहे की हृदयाचा अटॅक हा एक वेगळा विषय आहे आणि हृदय फेल हा एक वेगळा आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये अटॅक ॲज सच आहे ना, म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा कमून ते ब्लॉकेज होऊनची क्षमता ते आजही कमी आहे. दो वेस्टर्न कंट्रीजमध्ये ते जास्त मला बघायला भेटले होते, म्हणजे तिथे भेटतं कारण स्मोकिंग आणि ड्रिंकिंग त्यांच्यात वेस्टर्न कल्चर्समध्ये अजूनही जास्त आहे प्रेग्नन्सीमध्ये. अच्छा. मला सांगा, हार्ट अटॅक झालं, हार्ट फेल झालं, पण हृदयाची झडप बदलणं
आणि हृदयाला जन्मजात छिद्र असणं याच्याबद्दल सुद्धा आपण बऱ्याचदा वाचतो. हृदयाला छिद्र का असतं तर याला कारण नाही, तो त्याचं नशीबच म्हणायला पाहिजे, कम नशीब म्हणायला पाहिजे. पण हृदयाच्या झडपेचे जे काही आजार असतात ते कशामुळे उद्भवतात का, तेही जन्मजातच असतात? हा एक खूप छान प्रश्न आहे की हृदयाचे छिद्र जे असतात तो जन्मजात असतो, कारण बरोबर आहे जन्मजात असण्याची शक्यता, पण काही लोकांमध्ये 1% लोकांमध्ये हृदयाचा विकार किंवा अटॅक आल्यानंतरही छिद्र होऊ शकतं, पण हे खूप रेअर आहे आणि हे वयस्कर लोकांमध्ये जास्त कॉमनली बघायला मिळतं. पण हृदयाला छिद्र असणारी मुलं जास्ती बघायला मिळतात, लहान मुलांमध्ये हृदयाचं छिद्र आहे अशी खूप उदाहरणं आहेत. डिस्क्रिप्शन डिस्कस केला तर 95-99% हे जन्मजात असतात आणि 1% हृदयाचा अटॅक आल्यामुळं भिंतीमध्ये छिद्र पडू शकतो आणि ज्याच्यामुळं छिद्र होऊ शकतो. दोन्ही वेगळे विषय आहेत. लहान मुलांमध्ये जे छिद्र असतात त्यांना वेळोवेळी व्यवस्थित बघणं, डायग्नोसिस करणं खूप गरजेचं असतं. काही काही छिद्र 2 वर्षाच्या आत बंद करणं खूप गरजेचं असतात. छिद्रांचे पण वेगळे प्रकार आहेत. एक छिद्र तुम्हाला सर्दी खोकला जास्त करणार, दुसरं प्रकारचे छिद्र ते माणसाला निळपणा जास्त आणणार, म्हणजे पेशंट्सला निळपणा. तर हे 2 गोष्टी जर तुम्हाला बघायला भेटल्या आपल्या बाळांमध्ये तर नक्कीच आपल्या ज्यांना कार्डिओलॉजिस्ट किंवा आपले पीडियाट्रिशियन्स म्हणजे लहान मुलांच्या डॉक्टरांकडे आहे हे ताबडतोब त्यांना माहिती द्या की असा त्रास वाढायला लागला आहे आणि ते पॉसिबिलिटी रूल आउट करतील. आता झडपेचा प्रॉब्लेम, झडपेचा प्रॉब्लेम सर लहानपणापासूनही असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताच माझ्याकडे 1-3 वर्षाची बाळ आहे तिच्याला म्हणजे लहानपणापासून एका झडपेला 3 पाकळ्या असतात. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये 4 झडप असतात टोटल, एका हृदयामध्ये 4 झडप असतात, 4 कप्प्याला 4 झडपा. हा सर असं आपण सांगू शकतो. आणि तसं तर ना एकच झडपला सोडून बाकी सगळे झडप 3 पाकळीचे असतात. जर हे 3 पाकळी वय म्हणजे जन्मजात जर 2 राहिली, 2 होऊ शकतं, तर त्याला त्याच्यामुळं झडपेला आयदर ब्लॉक होऊ शकतो किंवा झडपेला जास्त लीक पण होऊ शकतो, कारण ते नॉर्मल सारखं बिहेव करणार नाही सर. 3 पाकळ्यांसाठी जर 2 असेल तर लीक पण वाढू शकतो किंवा, तर हे जन्मजातचं पण असू शकतो. पण त्याची जर बघितलं तर त्याचा इन्सिडन्स म्हणजे प्रिव्हिलेन्स बघितलं तर ते 15-16% बघायला भेटतात झडपेचा प्रॉब्लेम. दुसरं जे झडपेचा प्रॉब्लेम आहे ते आपल्याला म्हणजे एन्व्हायरमेंट मधून इन्फेक्शन होऊन एक लागू शकतं. इन्फेक्शनमुळं लागू शकतं, त्याला आपण रुमॅटिक हार्ट डिझीज असं म्हटलं जातं. इनफॅक्ट आपल्या भागामध्ये हे सगळ्यात कॉमन बघायला भेटायला लागतं आम्हाला की हृदयाच्या झडप्यामध्ये ज्या लोकांना कमी वयामध्ये जर थ्रोट इन्फेक्शन जर झालं असेल, थ्रोट इन्फेक्शन ते खूप कॉमन आहे सर, आपल्याला पण झालंय मला पण झालंय, पण जर ते कायमस्वरूपी होत राहिला आणि त्याच्यावरची गोळ्या अँटीबायोटिक घेतली नाही तर आपल्या झडप्यांना त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि झडप बाद होऊ शकतात. ह्याचं प्रमाण जर बघितलं गेलं तर आपल्या भागामध्ये तो ऑलमोस्ट 80-85% पर्यंत जातो सर. म्हणजे झडप्यांचा जर आजार आपण टोटल बघितलं तर 15-16% ते जन्मजात असणार आणि राहिलेले ते झडप्यांचा आजार ते 85% आहे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात 2 मूळ कारण आहेत. एक तर ओव्हर क्राऊडिंग मध्ये राहण्यासारखं, म्हणजे 110 स्क्वेअर फीटच्या जागेवर जर 2 माणसांपेक्षा जास्त राहत असेल तर त्याला आपण ओव्हर क्राऊडिंग म्हणतो, तर त्यांच्या लोकांमध्ये हे आजार असण्याची शक्यता वाढते. मुंबईत काय करायचं? म्हणून सर मुंबईचे पण इन्सिडन्स हे बाहेरनं मायग्रेटेड लोक जास्त असल्यामुळं मुंबईमध्ये हे जे मुंबईमध्ये मी बघायला भेटलं के एम हॉस्पिटलमध्ये, तर मॅक्सिमम झडपेचे आजार मला यूपी बिहारचे जे मायग्रेंट्स आहेत त्यांच्यामध्ये मला जास्त बघायला आम्हाला भेटले. आणि तसंच आपल्या भागामध्ये पण हे ओव्हर क्राऊडिंग आणि दुसरं लो सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन असल्यामुळं हे इन्फेक्शनचे व्यवस्थित ट्रीट होत नाही कमी वयामध्ये आणि हे त्रास झडपेचा होऊ शकतो. पण झडपेचे आजार असतील किंवा हृदयाला छिद्र असेल याला तर ऑपरेशन न करता दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करता येते ना? बिलकुल बिलकुल. खास कर ज्या झडपला बंद आहे, जे झडप बंद असतात लीक नाही, झडपेचा आजार लीक असू शकतो किंवा बंद स्टिनोसिस त्याला म्हणतात बंद असतो, तर जे झडप बंद असतात त्यांच्यामध्ये आम्ही एक बलून टाकून ते झडपेला आम्ही उघडू शकतो. आणि बलूनला आपण जर त्या झडपेला आपण उघडलं तर हे बिनटाक्याचं ऑपरेशन असतो जे मॅक्सिमम बेनिफिट्स पेशंट्सला आम्ही देऊ शकतो. म्हणजे लोकांमध्ये भी असते की बाबा आम्ही ना गोरगरीब आहे किंवा आमच्याकडं हृदयाचं आमचा आजार आहे, घरात मीच कमवणार आहे आणि माझ्यात जर ओपन हार्ट सर्जरी असं झाली तर काय होणार? नाही, झडपेला आपण सगळे झडपेंना ऑपरेशन करायचा हा रूल नाही आहे.
नुसता 50% लोकांना आपण औषधांनाच भागू शकतो, राहिलेल्या 50%मध्ये 30% आपल्याला म्हणा बलून्सच्या प्रोसिजर्सनं किंवा औषध गोळ्यावरून उपचार करू शकतो, आणि राहिलेले 20 ते 25% लोकांमध्येच ओपन हार्टचे सर्जरी राहते, खास कर ज्याला लीक जास्त असतो झडपेला. हिंदीमध्ये हृदयाला दिल असं म्हणतात आणि आपल्याकडं दिल शब्द असलेली इतकी गाणी आहेत की हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिताना 50% गाणी दिल या शब्दावरून असतील. तेव्हा मला असं वाटतं दिल चीज क्या आहे, आप मेरी जान लीजिए, असं आपल्याला कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन विचारण्याची वेळ येण्यापूर्वीच आपण सजग व्हायला पाहिजे. आणि म्हणून आजचा आम्ही हा एपिसोड मुद्दाम करतोय, डॉक्टर अक्षय बाफना सरांना मुद्दाम बोलवलेला आहे, कारण दिल का हाल सुने दिलवाला. त्यामुळे हृदयाबद्दल मला अजूनही थोडीशी काही माहिती करून घ्यायची आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क कोल्हापूर शहरालगत उसगाव इथं घाटगे पाटील इंडस्ट्री समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्क मध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीज मध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजाप्रिया पार्कला भेट द्या, मनाजोग हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजाप्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, फोन 02-31-232-8299, मोबाईल 94-220-43-745. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय डॉक्टर अक्षय बाफना सरांची. डॉक्टर अक्षय बाफना सर हे CPR हृदयरोग विभागामध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतात आणि गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी अनेक लोकांना जीवदान दिले आणि तरुण वयातले पण अत्यंत बुद्धिमान डॉक्टर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. म्हणून बाफना सरांना पुन्हा मी आज दुसऱ्यांदा बोलवले. सर, खरं तर तुम्ही CPR माध्यमातून अनेक गोरगरिबांना खऱ्या अर्थानं जीवनदान देत आहे. गेल्या काही वर्षामध्ये तुमचे CPR मधले असले अनुभव मला ऐकायचे, पण मला एक त्यापूर्वी विचारायचा प्रश्न असा की हल्ली पुन्हा एकदा 6-पॅक आणि चांगल्या बॉडीज असली पाहिजे, चांगली बॉडी असली पाहिजे असं तरुण वर्गामध्ये वाटतं आणि मग त्याच्यासाठी लोक जिम जॉईन करतात, जिममध्ये जाऊन प्रचंड ती मोठमोठी वजनं उचलायची, व्यायाम करायचा. त्याच्या बरोबरीनं आजकाल ते एक फूड दिलं जातं, त्याला काय म्हणतात, कसं तरी सपोर्टिव्ह फूड वगैरे असं काही म्हणतात. त्या सगळ्यामुळं म्हणे आपली मसल्स खूप चांगले होतात, बॉडी लवकर चांगली होते, पण त्याचा हृदयावरती काही परिणाम दुष्परिणाम होतो? बिलकुल, जे आपण सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिला मी ह्या प्रश्नाला असं उत्तर स्टार्ट करणार की माणसाला एक्सरसाइज म्हणजे म्हटलं तर एक 2 प्रकारचे सायन्समध्ये एक्सरसाइजेस डिस्क्राईब केलेले आहेत. एक असतं सर एक आयसोटोनिक एक्सरसाइज म्हणजे जे शरीराचे टोन वाढवणार, जसं की तुमचे मसल्स, जिमचे इन्स्ट्रक्टर्स असतात ते डंबल्स किंवा वेट लिफ्टिंगच्यामुळं मसल्स वगैरे वाढतात. आणि जी दुसरी एक्सरसाइज असती त्याला आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणतो, म्हणजे बॉडीची सर्क्युलेशन सोबत वाढत असते, चालणे पळणे. बिलकुल सर, एक्झॅक्टली, बिलकुल सर. फास्ट वॉकिंग म्हणजे ब्रिस्क वॉकिंग ज्याला म्हणतो तो सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज मानलं जातं. तसंच बॅडमिंटन खेळणं, मग यांना स्विमिंग करणं, सायकलिंग करणं, जॉगिंग करणं, मॅरेथॉन रनिंग करणं, ना की एकदम त्या दिवशीच रनिंग करणं, नाही त्याला व्यवस्थित ट्रेन होऊन रन करणं, तर हे एक आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणतो. ह्याच्यामध्ये बॉडीची सर्क्युलेशन व्यवस्थित होत राहते, तसंच हृदयाला पण सर्क्युलेशन व्यवस्थित होत राहतं. आणि एक ऑब्व्हियस आहे, एक जर सर्क्युलेशन होत राहणार तर चोकअप होण्याची शक्यता कमी होणार, कारण तो फ्लो तसं मेंटेन राहतो सर, पाईपलाईनला सवय होती. बिलकुल सर, बिलकुल बिलकुल. तर तसंच आता सायन्स म्हणतो की आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस आपण जास्त भर द्यायला पाहिजे, ना की नुसता आयसोटोनिक. एक माणसाने आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणजे धावपळ करून जर एक्सरसाइज म्हणजे मसलची एक्सरसाइज केलं तर ते योग्य आहे, पण नुसता जिमिंग करणं ते अतिशय योग्य बिलकुल नाही आहे. त्याचं एक उदाहरण मी सांगतो. मागच्या वर्षी सरच माझ्याकडे एक पेशंट होता, 21 वर्षाचा मुलगा होता सर, 21 वर्षाचा मुलगा होता. आणि त्याला सर एक फ्यॉन्सी म्हणजे तिला मंगेतरचं हे आलं, म्हणजे लग्न ठरलं येस सर. आणि फ्यॉन्सीला म्हणजे मंगेतरला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी जिम जॉईन केली सर, आपण बॉडी बिल्ड करून इम्प्रेस करू सर. तर जिम जॉईन केल्यानंतर काही एक 4-5 दिवसानंतर जिम आणि पेशंटला वेदना वगैरे जरासा छातीत जरा दुखायला लागले.
ज्यानं वेदना दुखायला लागली तर त्याने जिम इन्स्ट्रक्टर केलं गेला आणि जिम इन्स्ट्रक्टरनी त्याला ऑलरेडी सांगितलं होतं की दररोज 12 अंडी खायची आहे तुला, बापरे, आणि एक 450 ग्राम 350 ते 450 ग्रामचा एक प्रोटीन पावडर काहीतरी दिला होता, म्हणजे त्याला काही लेबल वगैरे नव्हता आणि तसं त्याला खायला सांगितलं होतं. तर ते प्रोटीन पावडर दररोज खायचं आणि प्लस 12 अंडी त्याला खायला असं सांगितलं होतं इन्स्ट्रक्शन, तर तुझी बॉडी लवकर तयार होईल. पण हे घेतल्यानंतर 5 दिवसानंतर तो पेशंटला थोडस छातीत डिस्कम्फर्ट वाटायला, म्हणजे त्रास व्हायला लागला. प्रॉपर असं छातीत दुखणं की जबड्यात दुखणं की हातात दुखणं असं काही नव्हतं. मग त्यांनी जिम इन्स्ट्रक्टरकडे गेला आणि जिम इन्स्ट्रक्टरने त्याला सांगितलं की बहुतेक तू डंबल्स वगैरे जास्त वापरलाय म्हणून कदाचित त्याच्यामुळे मसल मस्क्युलर पेन होण्याची शक्यता आहे. तर म्हणून हे सांगून त्याला अजून 2 दिवस म्हटलं की तू अजून व्यवस्थित कर, ते अडॅप्ट होऊन जातील आणि त्रास कमी होईल. पण ते अजून कमी झालं नाही, अजून वाढला. त्याला आता वाटलं की ॲसिडिटी आहे म्हणून ते केमिस्टकडे जाऊन ॲसिडिटीचे पण गोळ्या घेतले, पण ते अजून कमी झाला नाही. आणि अजून 7व्या 8व्या दिवशी नंतर तो आई वडिलांनी त्याचे आमच्याकडे घेऊन आले, सीपीआरला घेऊन आले. नंतर आम्ही बघितलं की हे छाती दुखणं एक वेगळं होतं सर, आणि इट वॉज अ व्हेरी क्लासिक, छातीची पट्टी काढली गेली, ECG काढलं गेलं लगेच, आणि त्याच्यामध्ये फ्रँक अटॅकचे ज्यांना लक्षणं दिसत होते. हे आम्हाला खूप वाईट वाटलं की कमी वयाच्या मध्ये एवढं होणं. जेव्हा आम्ही हिस्ट्री खोदून सगळं बाहेर काढलो तर माहिती पडलं की 12 अंडी खाणं जे म्हणजे अनलिमिटच्या प्रमाणे लिमिटच्या पलीकडे गेलेलं, आणि प्रोटीन पावडर खाणं. ते प्रोटीन पावडर्स बद्दल आपण वी आर नॉट शुअर सर काय घेणं. तर ह्याच्यामुळे ते अटॅक आल्याने आम्हाला इमर्जन्सीला पेशंटची एन्जिओप्लास्टी करायला लागली. सदैवाने सर, सदैवाने आम्ही त्या रक्त गाठी निर्माण झाली होती, त्याला चरबीची गाठ नव्हती सर, त्याला एकाएकी रक्ताची गाठ निर्माण झाली होती. हे 2 वेगळे टाईपचे ब्लॉकेजेस असतात आपल्या रक्तवाहिनीमध्ये तयार होतं. एक चरबीची गाठमुळे होतं आणि एकाएकी एक लाल गाठ होती ज्याच्यामुळे मोठा अटॅक येतो. तर त्याला चरबीची गाठ नव्हती, त्याला लाल गाठाची गाठ होती, आणि त्याच्यामुळे ते आम्ही ते गाठ काढून घेतलं आणि ते जी आर्टरीला म्हणजे जे रक्तवाहिनी त्याला फ्लो परत चालू केलं. आणि सदैव का सांगितलं की हा लहान वयामध्ये आम्ही त्याला स्टेंट वगैरे काही टाकलं नाही, ते सगळ्यात चांगलं वाटलं. कारण कमी वयामध्ये स्टेंट टाकणं इज नॉट गुड, कारण ते त्याला आयुष्यभर मध्ये त्रास, म्हणजे त्याची मेंटेनन्स. बिल्कुल सर, बिलकुल त्याची लक्ष करणं. मी असं म्हणत नाही की स्टेंट इज नॉट, पण जिथं गरज नाहीये तिथं नाही करणं. ते आम्ही डिसिजन घेतलं आमची टीमनं वगैरे, माझ्यासोबत कार्डिओलॉजिस्ट जे होते टीम डिसाईड केलं. फॉर्च्युनेटली वी सक्सीडेड. आता आम्ही अनालिसिस करायला लागलो रेट्रोस्पेक्टिव्हली का झाला याला अटॅक का आला. 12 अंडी रुटीनली म्हणजे सांगणं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामधले येल्लो कलरचा जे असतो सर, दॅट इज युक, दॅट इज कंटेंट ऑफ मोर ऑफ ट्रायग्लिसराइड, म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरे कंटेंट जास्त असतो, जे आपल्या रक्तवाहिनी रक्तांमध्ये ते गाठी निर्माण होण्यामध्ये मदत करते जास्त. आणि दुसरी गोष्ट सर, प्रोटीन पावडर्स कुठं ना कुठं, प्रोटीन पावडर्समध्ये अलीकडे लवकर बॉडी बिल्ड करण्यासाठी वगैरे कुठं ना कुठं काही प्रमाणचा स्टिरॉइडचाही वापर केला जातो. मी असं सांगत नाही आहे की प्रत्येक जिम इन्स्ट्रक्टर किंवा प्रत्येक जे लोक ॲडवाईस करतात की तुम्ही प्रोटीन पावडर खा त्याच्यामध्ये काही मिक्स आहे वगैरे आहे, माझं हे म्हणणं आहे की आपण त्याच्यासाठी कॉशियस होणं गरजेचं आहे की कुठलं पावडर आपल्यासाठी योग्य आहे आणि किती अमाऊंटमध्ये सर. बरोबर, आपल्या शरीराला आपल्या वजनाच्या नुसार 10 ग्राम म्हणजे फॉर एक्झाम्पल इट इज 10 mg/kg बॉडी वेटची प्रोटीन रिक्वायरमेंट असते दिवसाला. म्हणजे माझं जर 70 किलो वजन असेल तर 700 ग्राम मॅक्सिमम ते असतो, पण ते सर आपल्या जेवणामध्ये सगळे रुटीनमध्ये येतो. त्यासाठी एक्स्ट्रा 12 अंडी खाणं किंवा 350 ते 450 ग्रामचं प्युअर प्रोटीन खाणं हे अतिशय अनएक्सप्लेनेबल आहे, चांगलं नाही आहे. आणि स्टिरॉइडची मात्रा जर घातली गेली आणि त्या इतक्या ॲक्सेसमध्ये घेतली गेली तर रक्तवाहिनीमध्ये गाठी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मला यंगस्टर्सना हे सांगायचं की जिमचं फॅट भरपूर वाढायला लागलं आहे, ऑफकोर्स मी करा असं म्हणत नाही आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला कार्डिओ करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जॉगिंग असणं आहे सर, सायकलिंग प्लस मग जिम त्याच्यावर केलं तर इट इज अ बेस्ट थिंग. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही काही सप्लिमेंट जर घेत असाल तर एक योग्य डॉक्टरना, एक योग्य न्यूट्रिशनिस्टना, एक FDA अप्रूव्ड, जे गव्हर्नमेंट एक त्याच्या स्टॅम्प देते की FDA अप्रूव्ड इट कॅन बी युज्ड, तर एक योग्य प्रमाणामध्ये हे घेतलेलं एक व्यवस्थित होतं. सो हे एक एक्सपिरियन्स सर माझ्याकडे आलं, आय थिंक ते एक शेअर करणं खूप गरजेचं मला असं वाटलं म्हणून शेअर केलं. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. हार्ट अटॅक किंवा आपल्या हृदयाचं आरोग्य विचार करत असताना आपल्या स्ट्रेस आणखीन आपल्या भावभावनांचं सगळं प्रतिबिंब आपल्या आरोग्यावरती होत असतं हृदयाच्या माध्यमातून. म्हणजे आपल्याला भीती वाटली, आपल्याला कुठल्या गोष्टीचं दडपण आलं, तणाव आला,
तर या सगळ्या गोष्टी हार्ट अटॅकला कारणीभूत असतात. म्हणजे भावभावनांचं मिश्रण जे आहे ते सगळं हृदयावरती परिणाम करत असतं. ऍट द सेम टाइम आपण असं म्हणतो की त्याचं हृदय खूप मोठं आहे, तो खूप संवेदनशील मनाचा हृदयाचा आहे. आपल्या ज्या इमोशन्स असतात, भावना असतात, त्याची उत्पत्ती हृदयातून होती की मना आपल्या मेंदूतून होती? मन नेमकं आहे कुठं? ओके, खरंच अर्थात म्हटलं की जे तुम्ही प्रश्न विचारला असेल की हे कुठून होतो निर्माण, हा म्हणजे या भावनांचा जर हृदयावर परिणाम होतो तर हृदयाची जर तुम्ही त्याची बायोप्सी केली तर त्याच्यामध्ये अशी कुठली जागा आहे का की जिथे इमोशन्स तयार होतात? बिलकुल बिलकुल सर, आय टेल यू, इमोशन्स जर बघितलं गेलं तर आम्ही आमच्या सायन्समध्ये म्हटलं जातं की ब्रेन इज द ऑर्केस्ट्रा ऑफ ऑल द ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी, म्हणजे तो सगळ्यात ड्रमबीट्स वाजवतो आणि तसंच आवाज निर्माण होतात, मॅनेज करतो सगळं. बिलकुल, तर इमोशन्स डेफिनेटली आपल्या मनाला लागणारे जे म्हणतो ते ब्रेन मधून रिलीज होतात. जसं इमोशन्स आपल्याला लागला, इमोशन्स आल्यानंतर आपल्या शरीरामधून काही हार्मोन्स रिलीज होतात, म्हणजे काही केमिकल्स असतात ते मेंदूमध्ये ते इमोशनल पूर्ण शरीराला जातो. फॉर एक्झाम्पल, बिलकुल सर, एकाएकी जर तुम्ही नियर डेथ बघितला, म्हणजे एकाएकी मी रोड ऍक्सिडेंट बघितले एकदा आणि मी त्यातून वाचून आलो, तर एक मनात भीती, म्हणजे शॉक ज्याला म्हणतो आपण रुटीनमध्ये, ते बसतं. तर त्या काळामध्ये आपल्या शरीरामधून एक ॲड्रिनल नावाचा एक हार्मोन असा रिलीज होतो. हा ॲड्रिनल हार्मोन शरीरामध्ये तीन गोष्टी सगळ्यात करतो आणि ते हार्टमध्ये डायरेक्टली कनेक्टेड आहे. तो हार्मोन शरीराचं ब्लड प्रेशर एकाएकी वाढवतो, ते हृदयाचे ठोके एकाएकी वाढतात, आणि तिसरा आहे तो सर्क्युलेशन पूर्ण हृदयावर आणायचा प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टीमध्ये हृदयावर एकाएकी लोड होतो, हृदयावर एकाएकी ब्लड प्रेशर वाढला की हृदयावर लोड येणार. बरोबर, हृदयाचे ठोके वाढायला लागला म्हणजे हृदयाला ऑक्सिजन रिक्वायरमेंट जास्त वाढायला लागली, आणि हृदयाची ऑक्सिजन रिक्वायरमेंट जास्त आली तेवढी पुरवठा ते करू शकत नाही त्या टायमा क्षणीमध्ये, आणि हृदय मग थोडंसं त्या क्षणीसाठी वीक व्हायला लागतो. तसंच एक उदाहरण माझ्याकडे, एक रिसेंटली एक केस आलती, एक केस होती की एक 20 वर्षाची एक मुलगीनं अटेम्प्ट केलता, सुसाईडल अटेम्प्ट केलता सर, फॉर व्हॉट एव्हर रिझन विल नॉट डिस्कस, एक अटेम्प्ट केलं की त्यांनी गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केला होता, ते फास लावणे पण नशिबाने सगळ्यांनी टायमिंगवर तिचे घरचे लोक आले, ते वाचली ती पिची बाळ. तिला वाचून जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेले होतं तर त्यावेळी तिचं हृदयाचं येणं म्हणजे बीपी फॉल व्हायला लागलं, एकदम बीपी कमी व्हायला लागलं. तर आम्ही इमिजिएटली त्याचं हृदयाचे सोनोग्राफी इको केलं, इकोमध्ये बघितलं की तुझं हृदयाचं पंपिंग फंक्शन कमी झालं. म्हणजे काय झालं हे कसं एक्सप्लेन झालं की एकाएकी पेशंटला एकदम स्ट्रेस बसला असणार आहे, काही स्ट्रेस बसल्यानंतर आपले इमोशन्स निघालेत, इमोशन्समुळे ॲड्रिनॅलिन सर्ज झाला, त्याच्यामुळे हृदयाला एकाएकी स्ट्रेस बसला आणि स्ट्रेस बसल्यानंतर हृदय एकाएकी फेल झाला, त्याच्यामुळे पेशंट आमच्याकडे ॲडमिट झाला. सदैवाने जसं पेशंट रिकवर व्हायला लागला म्हणजे तिचा स्ट्रेस कमी व्हायला लागला, 7 दिवसानंतर जेव्हा परत तिचं मी हृदयाचा इको केला तर परत तिचं पंपिंग फंक्शन एक नॉर्मल माणसासारखं झालं. सो मोलायचं एवढं काय की इमोशन स्ट्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा एक फॅक्टर प्ले करतो. कुठलेही गोष्टी एक हॉबीसारखं घेणं गरजेचं आहे, रॅदर दॅन एक स्ट्रेस म्हणून ते काम करणं खूप म्हणजे अवॉइड करणं गरजेचं. सध्याच्या जगामध्ये फार भावना प्रधान असून चालणार नाही. बिलकुल सर, बिलकुल, काही वेळेला आपल्याला थंड डोक्यानं आणि शांतपणानं जगलं पाहिजे, फार गुंतायचं नाही. बिलकुल सर. आता सर एक वेगळा मुद्दा असा आहे की एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी या दोन्हीमध्ये जास्ती सेफर आणि जास्ती प्रभावी आणि जास्ती दीर्घ का आराम देणारी अशी कुठली पद्धत आहे? बिलकुल सर, आता सब प्रश्न एवढे झाले, जास्त झाले त्याच्यामध्ये की एक एक करून मी आपण घेऊ. सगळ्यात पहिला एंजिओप्लास्टी म्हणजे बिन टाक्याचा एक ब्लॉकेजला आपण स्टेंट लावतो जी पाईपलाईन जिथे ब्लॉक आहे तो ब्लॉक काढण्यासाठी नवीन एक पाईपलाईन घालायची त्याच्यामध्ये आणि तो ब्लॉक दूर करून रक्त पुरवठा सुरळीत करायचा. बिलकुल बिलकुल, साईडलाईन करून आपण त्या लुमेनचा डायमीटर वाढवायचं, रुंदी वाढवायची आणि रक्तवाहिनी परत चालू करायची, त्याला एंजिओप्लास्टी म्हणतो. आणि बायपास ऑपरेशन कसं आहे की त्याला आपण ओपन हार्ट सर्जरी करून किंवा अलीकडे एक मिनिमल कॅप पण व्हायला लागले, म्हणजे एक छोट्यासा टाक्यावरूनच ते ऑपरेशन पण आपल्याला करता येतो, हे टेक्नॉलॉजी पण आता निर्माण झालेली आहे, पण सिलेक्टेड पेशंट्समध्ये, सगळ्यांमध्ये नाही. ओके, तर बायपासमध्ये काय करतात, जे रक्तवाहिनी ब्लॉक आहे जिथं त्याला आपण एक बायपास बायपास करतो, एक रोड करतो, रिंग रोड असतो तसा बायपास रोड. बिलकुल सर, एकदम सिम्पल सा शब्द. अगदी. आता कुठल्या लोकांमध्ये एंजिओप्लास्टी करायची आणि कुठले पेशंट्स बायपास करण्यासाठी, एक सिम्पल सा आहे, जे पेशंट्स डायबिटीज आहेत ज्यांना, आणि ज्यांना 2 पेक्षा जास्त रक्तवाहिनीमध्ये
ब्लॉकेजेस जर आढळून आले असेल, आपल्या शरीरामध्ये तीन मेजर रक्तवाहिनी असतात आणि दोन ठिकाणपेक्षा जास्त ब्लॉकेजेस असण्याची ठिकाण असेल आणि जर डायबिटिक पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये बायपास केलेला केव्हाही बेटर असतो. ओके, खास कर जे लोक 40 ते 60 मध्ये, कारण आपण डिस्कशन जास्त 40 ते 60 करतो. अलीकडे मला 60 आणि 70 वर्षाचे पेशंट एंजिओप्लास्टी करायला रेअर भेटायला लागले, जेवढं की मला 40 आणि 50 पेशंट एंजिओप्लास्टी आणि बायपासला जास्त बघायला भेटायला लागले अलीकडे. तर 40 आणि 60 मध्ये जर वयोगट असेल तर बायपास चांगला एक ऑप्शन असतो. की असं म्हणत नाही की 60 हा ऑप्शन नाही आहे, 60 ऑप्शन आहे पण हे करू शकतो. तसंच एंजिओप्लास्टी यांच्या कर्णामध्ये करू शकतो की ज्यांच्यामध्ये एकच रक्तवाहिनीचा ब्लॉक आहे, ज्यांच्यामध्ये काही कारणामुळं किडनीचं प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांच्यामध्ये लिव्हरचा प्रॉब्लेम की दुसऱ्या ऑर्गनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्यामध्ये बायपास मोठं ओपन हार्ट ऑपरेशन ते लोड घेऊ शकणार नाही, आउटकम्स कमी होणार नाही, सक्सेस व्यवस्थित असणार, त्यांच्यामध्ये एंजिओप्लास्टी हा सगळ्यात योग्य असतो. आणि अलीकडे एंजिओप्लास्टी का फ्रिक्वेंटली जास्त व्हायला लागलं, कारण आपल्याला डायग्नोसिस पण जास्त व्हायला, म्हणजे माहिती पण पडायला लागलंय की जास्तीत जास्त आपल्या लोकांना माहिती पडायला लागलंय की लोकांना ब्लॉक वगैरे येतात. पण मला एक क्लिअर मेसेज सगळ्यांना द्यायचा आहे, ब्लॉक जर असेल कुठल्या ब्लॉकला एंजिओप्लास्टी करायची आहे नाही करायची हे सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन असतो. एक योग्य डॉक्टरांकडून हे डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. 70% वरती जर ब्लॉकेजेस असेल, म्हणजे एक रक्तवाहिनीमध्ये 70% ठिकाणी ब्लॉक आहे, म्हणजे रुंदी 70% कॉम्प्रोमाइज झाली, 30% चालू आहे आणि पेशंटला गोळ्या औषधं घेऊन सुद्धाही त्रास होत असेल, असल्याच पेशंट्सनी एंजिओप्लास्टीचा ऑप्शन ठेवावे. जर एक किंवा दोन जास्ती जर रक्तवाहिनी ब्लॉक असेल तर, दोन पेक्षा जास्त असेल तर इट इज ऑलवेज बेटर की बायपास इज अ गुड ऑप्शन सर. पण आता सगळ्या लोकांच्या मनातला मुद्दा असतो तो म्हणजे जर आपल्याला एंजिओप्लास्टी करायची असेल तर त्याच्या लागण्याची स्टेंट असती. बिलकुल सर, त्या स्टेंटच्या किमतीवरनं बराच गदारोळ गोंधळ चालू आहे. तुम्ही आता सीपीआर मध्ये काम करता, गोरगरिबांचा दवाखाना आहे, तर मुळात स्टेंटच्या किमती कमी करण्यासंदर्भात आता केंद्र सरकारला सुद्धा पावलं उचलावी लागलेली आहे. तर स्टेंटची किंमत ऍव्हरेज खरं काय असते आणि फॉरेनची स्टेंट, इम्पोर्टेड स्टेंट आणि भारतीय बनावटीची स्टेंट त्याच्यात असा काय फरक असतो आणि कोणत्या वेळी कोणती वापरावी? फॉरेनच्या स्टेंटमध्ये असं वेगळं काय आहे की जे भारतीय स्टेंटमध्ये नाही आहे? सगळ्यात पहिला स्टेंटच्या बद्दल जर जसं तुम्ही विचारला, भारतामध्ये 2016 8 फेब्रुवारीला भारत सरकारने एक नियम ठरवला की स्टेंटची कॉस्ट मॅक्सिमम आपल्या भारतामध्ये 32,000 म्हणजे 29,800 रुपये प्लस GST धरून ते 32,000 रुपयेपर्यंत जाते. त्याच्या पलीकडं कुठल्याही प्रकारचे स्टेंट इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा विकलं जाऊ शकत नाही. इम्पोर्टेड असली तरी आपल्याला 32,000 हे मॅक्सिमम कमाल किंमत, अराउंड 32,000 प्लस मायनस 35,000, नो सर नॉट 35, पण 32,600 मॅक्सिमम, त्याच्या पलीकडे हा अमाऊंट जाऊ शकत नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे 32,600 वरती स्टेंटची किंमत नाही. हा, आणि लावण्याचे प्रोसिजर चार्जेस ते डिपेंड अपॉन द हॉस्पिटल, डॉक्टरचे स्किल, जे किती ब्लॉक आहे त्याच्यावर, पण एक स्टेंटची किंमत 32,000 पेक्षा जास्त नाही आहे. आता सर दुसरा प्रश्न आहे की माना हे जे स्टेंट भारताचे आणि एक्सपोर्टचे मध्ये डेफिनेटली टिल डेट म्हणजे 2016 पर्यंत भारतातले स्टेंट वरती येऊ शकले नाही. याचं कारण एवढं होतं की आपण भारतीय लोकांनी पेशंट्समध्ये ट्रायल्स केले नाही की तो स्टेंट लावल्यानंतर पेशंटचा कितका फायदा होऊ शकतो. हे बाहेरचे वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्यांनी ट्रायल्स केली होती आणि त्यांनी प्रूव्ह केला होता की हा स्टेंट लावल्यानंतर योग्य आहे, 3, 5, 10 वर्षांचा पेशंटचा लाईफ अजून वाढतो, असं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं होता. पण अलीकडे मागच्या वर्षामध्ये पण मोठे मोठे कॉन्फरन्सेसमध्ये इंडियन स्टेंट्स पण जे बेस्ट क्वालिटीचे तयार केले गेलेले आहेत त्यांचं कम्पॅरिझन जे फॉरेनमधून आपण इम्पोर्ट करतो त्यांची कम्पॅरिझन जेव्हा केली गेली, हेड टू हेड ट्रायल केले गेले, तर त्यांच्यामध्ये हे पण फाइंड आउट केले गेले की इंडियन स्टेंट्स आर नॉट इन्फिरियर, म्हणजे ते कमी नाही आहेत, ते बरोबर आहेत. आणि इंडियन असो इम्पोर्ट असो एक दर्जेचं डिसाईड केलेले गव्हर्नमेंटने आहे, त्याचप्रमाणे त्याचं डिसाईड केला जातो ड्रगला ना ते स्टेंटला कुठलं प्रकारचं औषध लावू शकतो आणि त्याची कुठल्या पदार्थाने ते तयार केला जातो, म्हणजे प्लॅटिनमचं आहे मटेरियल, प्लॅटिनमचं आहे की कोबाल्ट क्रोमियम असले शब्दांत, म्हणजे कोबाल्टचा असू शकतो किंवा स्टेनलेस स्टीलचं बनलेला आहे,
त्याच्यावरती ते रेट्स आपले डिसाईड केलं जातं. आणि फॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स जसं आमच्याकडे सीपीआर हॉस्पिटल, इथे आम्ही उत्तम दर्जाचे स्टँड्सही अवेलेबल आहेत. म्हणजे वी आर पुटिंग वन ऑफ द बेस्ट स्टँड्स अंडर द स्कीममध्ये पण चांगल्यातले चांगले स्टँड्स इथं बसवले जातात. तर असं काहीच नाही आहे की स्टँड्सच्यामुळे खूपच प्रॉब्लेम असं बेसिकली फेस करणं गरजेचं आहे. पण एक मेसेज सगळ्यात महत्त्वाचा आहे, मेडिकेटेड स्टँड सगळ्यात जास्तीत जास्त किंमत जी असणारे इंडियामध्ये जे अवेलेबल आहे ते 32,600 मॅक्सिमम आहे. त्याच्या पलीकडं अमाऊंट अवेलेबल नाही आहे, विकू शकणं एक क्राईम आहे. अच्छा सर, आता आपण सीपीआरबद्दल बोलूया. सीपीआरमध्ये आता आपला हृदयरोग विभाग हा पूर्ण क्षमतेनं चालू आहे. बिलकुल सर, तिथे आता हे सगळ्या पद्धतीचे उपचार हृदयावरचे होतात. बिलकुल, त्याच्यामध्ये हृदयाची झडप असेल, हृदयाचं छिद्र असेल, एंजिओप्लास्टी असेल, एंजिओग्राफी असेल किंवा बायपास असेल, बिलकुल सगळ्या पद्धतीचे उपचार होतात. बिलकुल सर, साधारण काय तुमची स्ट्रेंथ आहे, साधारण म्हणजे वर्षाला किती पेशंट आहेत आपल्याकडे? बिलकुल बिलकुल, आमच्या जेव्हा सीपीआरला जेव्हा डिपार्टमेंट स्टार्ट झाला 2001 हे डिपार्टमेंट चालू झालं होतं, दिग्विजय खानविलकरांचं. हा दिग्विजय खानविलकर साहेबांचा मी म्हणजे एक मी त्यांना बघितलं नाहीये पण त्यांच्याबद्दल जितकं ऐकलंय आय फील व्हेरी प्राउड. कोल्हापुरामध्ये सीपीआरच्या आज जे काही सीपीआर सुधारलंय त्याचे सगळं श्रेय दिग्विजय खानविलकर यांना. बिलकुल बिलकुल, एक प्राऊड फिलिंग होतं की त्यांनी एवढं चांगल्या दर्जाच्या त्या काळामध्ये एकदम फॅन्टॅस्टिक मशीन्स लावले, त्यांनी बेस्ट ऑफ द बेस्ट सर्जन्स पण त्यांनी आणले. पुळे सर जसं आपले नामित सर्जन आम्ही ज्यांच्याकडून शिकलेला आम्हाला शिकायला पण भेटलेत. तर आजपासून आम्ही मागच्या आता मला 2 वर्षापासून मी हृदय विभागाचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे सर, विभाग प्रमुख असल्यामुळं हे 2 वर्षामध्ये मी बघतोय की आमचा नंबर वाढलेला आहे. आम्ही नंबर ऑलमोस्ट मागच्या वर्षी 1231 नंबरचे केसेस केले होते आणि ह्या करंट इयरमध्ये आमचं जे झालेले केसेस आहे ते 1250 केसेस झालेले आहेत टोटल वर्षभरामध्ये. हे एकीकडे पेशंट वाढणं हे चूक आहे पण सीपीआरमध्ये अत्यंत योग्य पद्धतीनं उपचार केले जात आहेत आणि कमीत कमी दरामध्ये उपचार केले जात आहेत, गोरगरिबांना अतिशय चांगले उपचार मिळत आहेत, ही कोल्हापूरसाठी नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. बिलकुल, आणि मला वाटतं त्याचं श्रेय अक्षय बाफना सरांना जाते. सरांबद्दल मी जेव्हा जेव्हा कोणाला विचारलं तेव्हा अत्यंत चांगला माणूस, अत्यंत सदृदयी माणूस, अत्यंत बुद्धिमान आणि कर्तबगार डॉक्टर असं प्रत्येकाने सांगितलं. तुमच्यासमोर तुमची स्तुती करायची म्हणून सांगत नाही आहे पण मला आज पुन्हा एकदा तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच होतं की तुम्ही ज्या पद्धतीनं रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे, सीपीआर बद्दल बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, त्याचं बऱ्यापैकी श्रेय तुम्हाला जातं. आज सीपीआरमध्ये तुम्ही 1250 या चालू वर्षामध्ये उपचार केलेत रुग्णांवरती, याच्यामध्ये सर्व पद्धतीच्या सर्जरी करण्यासाठी बाहेरनं पण डॉक्टर येतात का सीपीआरमध्येच आहे? सीपीआरचेच आमची टीम आहेत, आमची टीमचे सगळे डॉक्टर्स हे श्रेय जे पण आम्ही नंबर्स गेन केले ते आमचे कलिग्स, आमचे स्टाफ, नर्सिंग टेक्निशियन सगळे टीमच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. बाहेरचे डॉक्टर्स अजून म्हणजे युजली अजूनही आम्ही म्हणजे असं कुठलीही केस असं ऑड झाली नाही की ज्याच्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा मदत घ्या लागली आहे. पण फ्युचरमध्ये पण असं काही लागलं, नवीन टेक्नॉलॉजी पण आली, आम्ही ते डीन डॉक्टर लोकरे सरांना पण आम्ही त्यांना इन्वॉल्व्ह करूनच ह्याच्यासाठी फ्युचरचे पण प्लॅनिंग चांगले ठेवलेले आहे. आणि एक प्राऊड फिलिंग पण होतो की 1250 या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही टॉपवर नंबरवर असतो आम्ही, तर एक प्राऊड फिलिंग पण येतो की आम्ही सक्सेस रेट ऑलमोस्ट 98.6367% आम्ही रिच झालेलो आहे. तर ते 99% सक्सेस रेट जेव्हा येतो ते आम्हाला अजून एक मॉरल बूस्ट होतो की जे पेशंट्स आमच्याकडे येत असणार त्याला अजूनही आम्ही चांगलं ट्रीट करू. आमच्याकडं दुर्दैवाने सगळ्यात कमी वर्षाचा जे हृदय अटॅकाच्यामुळे आम्हाला विकार करायला लागला तो 19 वर्षाचा मुलगा होता आणि सगळ्यात मोठं जे आम्ही वयाचं जास्त ट्रीट केलं ते 103 वर्षाची एक अजिताई आम्ही एंजियोप्लास्टी सक्सेसफुली केलेलं आहे सर हे दोघी. पण ह्या एक्स्ट्रीम एजमध्ये आम्हाला कुठं ना कुठे लोकांना मेसेज पोचवायचा आहे की जे आजार 60 वर्षाच्या पुढं होत होता तो आज 10 वर्षाच्या आज म्हणजे 40 लागलेला तरुणपणामध्ये हार्टअटॅक वाढतोय हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. पण तुम्ही 19 वर्षाच्या मुलावरती पण उपचार केले आणि 103 वर्षाच्या आजीबाईंवर उपचार केले. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आज सीपीआरमध्ये सगळी उपकरण आहे, स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी सगळे अवेलेबल आहे. जसं प्रायव्हेट ला इमर्जन्सीला किंवा आम्हाला केस करायला म्हणजे कोणी इमर्जन्सीला कुठल्या केसला आम्ही जेव्हा असिस्ट करायला गेलो किंवा केस केलो किंवा ते कम्पॅरिझन जेव्हा आम्ही आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून केलं तर वी फील दॅट वी आर प्राऊड. आणि इथं असं कुठलीही म्हणजे हे असं केस नाही आहे जे आम्ही इथं करू शकत नाही आहे सध्यापर्यंत. आणि फॉर्च्युनेट इनफ आणि सर्जनचाही बॅकअप चांगला असतो त्याच्यामुळं डुईंग वेल आहे. आणि फ्युचरला असंच
म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट असला तर डेफिनेटली लोकांचे अजून प्रतिसाद, म्हणजे आम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित करू शकणार, नंबरही आमच्याकडे वाढायला लागलेत आणि हेल्पही पेशंट्सला जास्त होईल. मला वाटतं डॉक्टर अक्षय बाफना सरांनी हृदयरोग याबद्दल अतिशय विस्तृत आणि अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये माहिती दिलेली आहे. CPR मध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, CPR मध्ये कशा पद्धतीने उपचार होत आहेत हे त्यांनी सांगितलं. एकूणच हृदयरोगाबद्दल जो अवेअरनेस आहे तो वाढलेला आहे, पण डॉक्टरांनी आज अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे सांगितले. स्टेंटची किंमत असेल किंवा आपण जिममध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं व्यायाम करावा, कशा पद्धतीनं करू नये इथपर्यंत, आणि या सगळ्यातून एक चांगल्या आरोग्याची निर्मिती व्हावी आणि आरोग्यदायी समाज निर्मिती व्हावी हा सगळ्यांचाच हेतू असतो, उद्देश असतो, तो सफल व्हावा यासाठी डॉक्टर साहेब मनापासून प्रयत्न करतायत. याबद्दल कोल्हापूरच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये.